तालुक्यामध्ये शेतीचं आपलं उत्पन्न आहे. या उत्पन्नाच्या व्यतिरिक्त कुटुंबामध्ये भरभराट व्हावी असा कुठला प्रकल्प आपल्या तालुक्यात आलेला आहे? बेंडके साहेबांच्या कालावधीमध्ये शिवनेरीचा विकास झाला, यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प त्यांनी ते पूर्ण करायचा मार्गावर होते, पण तो या सरकारने आणि लोकप्रतिनिधीने खोडा घातला. या तालुक्यामध्ये धरणं केली, पाणी आणले, सबस्टेशन निर्माण केले, 5 वर्षात नवीन सबस्टेशन कुठं झालं तो मला सांगा. दवाखाने केले, शाळा केले, कॉलेजेस केले. बेंडके साहेबांनी, मी स्वतः तर एक शाळा चालवते, यांनी कुठली शाळा बांधली, कुठली चालवली ते मला सांगा. असे काहीतरी प्रकल्प तालुक्यात झाले पाहिजे ज्याचा फायदा कुटुंबाच्या उत्पन्नात झाला पाहिजे. तसं काही झालंय का? अजिबात नाही. निवडणुकीमध्ये पुढे मला काय घेऊन जायचंय ते पण मी सांगणार. आणि एक गोष्ट तुम्हाला माऊलीच्या द्वारा सांगतो, स्वनिधीचे सभा मंडपाची पण कागदोपत्री विषयी माहिती बाहेर काढली. सुबेच्या संस्था म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्था मजूर संस्थेच्या नावावर 3-3 लाखाचा फंड टाकला, नाव स्वनिधी टाकलं, मंडप उभा केला आणि त्याच्यातून ते पैसे काढले. म्हणजे फंड जनतेचा सांगायचा माझ्या खिशात झाला. ठेकेदार पण हेच झाले, त्यांनी काम केलं म्हणजे तेच ठेकेदार झाले. हे असे पैसे काढण्याच्या नवाड्याचे धंदे जुन्नर तालुक्याची जनता सहन करणार नाही. याच्या अनेक जिथं एक उदाहरण आहे, अशा अनेक उदाहरणं आहेत. श्रेय कोणी घ्यायचा अजून ते चोरणा तरडा येतो. मी तर अजूनही सांगतोय कोणी घ्या, पण तू जी आर कसा निघाला? तुझ्या संदर्भाचा डॉक्युमेंट मी काढलेला आहे. 3 कारणांमुळे जी आर निघाले त्या डॉक्युमेंट मध्ये लिहिले. ते 3 कारण असे आहेत. एक, माननीय आमदार महोदयांचं 12 तारखेचं पत्र. दुसरं, अतुल बेंकेंचं आंदोलन. आणि तिसरं, कोर्टात जी याचिका दाखल केली आहे. 3 त्याच्यातले 2 महत्वाचे कारण कुठले असतील तर कोर्टाची याचिका. कोर्टाच्या याचिकेमध्ये जजने इतके ताशेरे त्यांच्यावर ओढले आणि लोकहिताच्या विरुद्ध एखादा मंत्री जर वागत असेल तर यू हॅव टू फाईल अन अफिडेव्हिट अँड सबमिट इट हियर. सत्य प्रतिज्ञा पत्र तुम्ही फाईल करायचं आणि सांगायचं कारण काय. कारणच नव्हतं त्याच्यामुळे धुकायला लागलं. आंदोलनापासून माणूस हटत नाही त्याच्यामुळे धुकायला लागलं. राहिलं सन्मान्य आमदार साहेबांचं पत्र, तर त्यांच्या पत्रात स्पष्ट अशी मागणी होती, 3 दिवस तिकडं आणि 3 दिवस इकडं, असं त्यांनी सांगितलं का त्यांच्या तोंडाने? मग हे जी आर कोणामुळे निघाला? हे काही लोकांना काही सांगण्याची गरज नाही, उगच काय किंवा सगळं. पण मला गिरीश महाजन साहेबांच्या कार्यालयातून फोन आला. गिरीश महाजन साहेब जरी बीजेपीचे असेल तरी त्यांची आणि वल्लभ बँकेची मैत्री होती. आमदार समितीचे बँके साहेबचे अध्यक्ष होते, त्या समितीत गिरीश महाजन होते. ते अनेक वेळा इथे येऊन गेले. त्यांच्या कार्यालयातून मला अधिकृत फोन आला की आम्ही असं सुधारित जी आर काढत आहोत, तुमचं आंदोलन तुम्ही मानले. मी लगेचच पत्रकारांना सांगितलं, ते म्हणजे यांना फोन झाला नाही, रेकॉर्डिंग दाखवावी, हे करायची. आता रेकॉर्डिंग करणार मी काही येणार आहे का? म्हणजे असे बोहत साळे करतो का? याचा फोन रेकॉर्ड कर, त्याचा कर. मला आला मी सांगितलं, मला काही स्वप्न पडलं का? पण अशा पद्धतीने आपण पुढे जात असताना अशा अनेक गोष्टी निवडणुकीच्या कार्यक्रमात होईल, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण पुढे जात असताना आळे, संतवाडी, कोळवाडी आणि या परिसरातल्या ग्रामस्थांनी कुठल्याही पक्षाचे का असणार, माऊलीचा आशीर्वाद हा प्रत्येक व्यक्तीला आहे. त्याचं आपल्या सतसत विवेक बुद्धीने आपण पुढची वाटचाल कशी करायची ते ठरवावी. आणि माऊलीचा आशीर्वाद कोणाने जरी लाभला तरी तो कुठलाही एक साधा शुल्लक माणूस पण टिकूची माझ्या दृष्टिकोनातून अजिबात नाही. तो महत्वाचा आहे, कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी तो माझा आहे. आणि जुन्नर तालुक्यातला मी जर लोकप्रतिनिधी झालो तर मी प्रत्येक व्यक्तीचा लोकप्रतिनिधी आहे. मी फक्त राष्ट्रवादीचा सगळ्यांचा आहे. अशाच भावनेने जसं वल्लभ शेट्टी काम केलं तसं पुढे करणार. इथं पाटलांनी सांगितलं, जेव्हा जेव्हा आम्ही वल्लभ शेट्टीकडे गेलो तेव्हा त्यांनी असं विचार केला नाही की हा माणूस विरोधी पक्षातला आहे, इथली बॉडीचे लोक विरोधी पक्षातले आहे. पण जेव्हा जेव्हा प्रसंग आला, कोर्टात जायची वेळ आली किंवा काय तरी आला, तर बेंडके साहेबांनी तो न्याय त्यांच्या प्रती हा संजीव शेठ दिलेलाच आहे. त्याच्या अनेक उदाहरणं आहेत आणि त्या दृष्टीकोनातून आपला पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी मला बळ द्यावं एवढीच विनंती करतो. हा माऊलीचा आशीर्वाद घेऊन तालुक्या बळ फिरण्यासाठी सज्ज आहे. 3 तारखेला उमेदवारीचा अर्ज मी भरणार आहे. ते अर्ज भरण्याच्या वेळेस पण आपण सर्वांनी
उपस्थित राहावं एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. लेंडे साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं झालीत, पुढेही भविष्यात होतील. जे काय आपल्याला लोक तिथं आणण्यासाठी त्यांची त्यांची इच्छा आहे, ते काही नियोजन करत असेल, इथे नेते बनले आहेत, त्यांच्या मार्फत ते केलं जाईल. पण आपण सर्वांनी 3 तारखेला मला समर्थन देण्यासाठी यावं एवढीच मी आपल्या समोर नतमस्तक होऊन